राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीनं जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार व तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत भिंगारी येथील महावितरण कार्यालयात शुक्रवारी टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. दरमहा 100 युनिट बिल माफ करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार 12 महिन्यांचे 1200 युनिटचे वीज बिल माफ करा, तसेच शेतकऱ्यांचे किमान 5 वर्ष वीज कनेक्शन कापू नये अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. ठाकरे महाविकास आघाडीने राज्यातील जनतेची पिळवणूक करण्याचे ठाम केले आहे, त्यामुळेच हे सरकार जनतेला दिलासा न देता त्रास देण्याचं काम करीत असल्याचं प्रकर्षाने दिसून येत आहे. ऊर्जा मंत्र्यांनी वीज ग्राहकांना वीज बिलासंदर्भात गोड बातमी देऊ असे जाहीर केले होते, मात्र गोडऐवजी कटू कारवाईचा बडगा उचलला आहे. कोरोना काळात सर्वसामान्य जनता भरडून निघाली असताना राज्य सरकारने जनतेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते, मात्र तसे न करता महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना वीज जोडणी तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचं पाप केलं आहे. यामुळेच याचा जोरदार निषेध करीत वीज बिल कमी करा, गोरगरिबांना बिलात माफी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे तालुका मंडळ अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, अजय बहिरा, संतोष भोईर, तेजस कांटपेळे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सीताताई पाटील, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे, वृषाली वाघमारे, माजी नगरसेविका नीता माळी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, कामगार नेते रवींद्र नाईक, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सुभाष पाटील, राखी पिंपळे यांच्यासह कार्यकर्ते व वीज ग्राहक सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने आज हे आंदोलन पनवेल येथे पार पडलं. असंच आंदोलन हे काही गेल्या महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने केलं होतं, पण त्या आंदोलनाचा ह्या राज्य सरकारवर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला आम्हाला दिसून येत नाही. एवढं आंदोलन राज्यभरात होऊन देखील ह्या सरकारचे डोळे उघडत नाही आहे. मला वाटते सरकार डोळे आणि कान दोन्ही बंद करून बसलेलं आहे. सर्वसामान्य जनता ह्या वाढीव बिलामुळे एवढी त्रस्त झालेली असताना कुठल्याही प्रकारचा वीज दर किंवा वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकार घेत नाही आहे. केवळ एवढं न होता ह्या वीज बिल एवढे भरमसाट आलेले आहे. मला वाटते ज्यांच्या घरात 500 रुपये किंवा 400 रुपये बिल होतं अशा लोकांना आता मला वाटते महिन्याला 5,000, 3,000, 10,000 असे बिले त्यांनी वाढून दिलेले आहेत. तिथून भरणारी गरीब जनता याचा विचार आहे सरकार बिलकुल करत नाही आहे. याचा निषेध म्हणून आम्ही आज सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज पनवेलमध्ये या मोर्चाचे इथे आज आयोजन केलेलं आहे. आणि या मोर्चामध्ये आम्ही या सरकारला पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की आपण आमची मागणी जी आम्ही मागच्या काही महिन्यापूर्वी केली होती की वीज बिल तुम्ही माफ करा किंवा वीज बिल जोपर्यंत आपण माफ करत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांच्या घरातील वीज आपण काढून घेऊ नका, परंतु हे तसं न करता महावितरणाचे अधिकारी सर्वसामान्यांच्या घरामध्ये गेले आणि मला वाटतं काल त्यांच्या सर्वांच्या वीज त्यांनी खंडित केलेल्या. अतिशय चुकीचा निर्णय हा इथे सरकार घेत आहे, त्यामुळे आजच्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे. आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी आंदोलन करतोय. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात मंडळात हे आंदोलन होत आहेत. वीज केंद्रावरती त्या ठिकाणी MSEB वरती हे आंदोलन आम्ही करतोय. जर का ही वीज बिल त्वरित मागे घेतली नाही, त्यात कन्सेशन झालं नाही, नागरिकांची काळजी आपण घेतली नाही, तर उद्या या ठिकाणी मशाल मोर्चे निघतील. अधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी कोंडून ठेवू आणि याचं उग्र स्वरूप तुम्ही लवकरच बघाल. भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून महाराष्ट्रभर आम्ही हे उग्र आंदोलन करू आणि जनतेला सोबत घेऊन विजेच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू सुद्धा देणार नाही अशा प्रकारची स्थिती राज्यात करू. आम्ही त्या ठिकाणी सरकारला सांगतो की इतके निर्दय होऊ नका. राज्य तुम्ही करताय, पण जनतेची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल आणि त्या माध्यमातून जनतेचं भलं करावं लागेल. मी या ठिकाणी इशारा पण राज्याच्या वतीनं सरकारला देतो की आपण जर का ही वीज बिल वाढ त्वरित मागे घेतली नाही, जनतेची काळजी घेतली नाही, तर मात्र भारतीय जनता युवा मोर्चा उग्र स्वरूपाचं आंदोलन राज्यभर करेल. महाराष्ट्रातील सुमारे 75 लाख वीज ग्राहकांना या ठिकाणी जर ही थकीत बिल या ठिकाणी भरली नाही तर त्यांचं वीज कनेक्शन तोडण्याचं महापथक कामाचा परिपत्रक किंवा GR या सरकारने काढलेलं आहे. वास्तविक या सरकारने हा विचार करायला पाहिजे होता
या ठिकाणी जी बिल आकारण्यात आलेली ती बिल भरमसाठ आणि अन्यायकारक अशी बिल होती। त्या बिलामध्ये त्या ठिकाणी सूट देऊन किंवा ती बिल कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम करण्याच्या ऐवजी जे ग्राहक ज्या कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक विवंचनेमध्ये होते, काही लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, काहींचे कुटुंब, काहींचे नातेवाईक याच्या पोटी हॉस्पिटलमध्ये असतील, दवाखान्यात असतील, लाखो रुपयांचा खर्च झाला, पण याचा तारतम्य न बाळगता जे वीज ग्राहक या ठिकाणी विजेची बिलं भरणार नाही, ही अन्यायकारक बिलं भरणार नाही, त्यांचं वीज कशन तोडण्याचं परिपत्रक या सरकारने काढलंय। मी शहराचा अध्यक्ष नात्याने या ठाकरे सरकारने घेतलेल्या या जुलमी निर्णयाचा निषेध व्यक्त करतो।